नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर वर्षा शुले। विद्यार्थ्यांनो, आज आपण मागणीचे प्रकार या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये मागणीवर परिणाम करणारे घटक किंवा मागणीचे निर्धारक घटक पाहिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आपण वस्तूची किंमत, उत्पन्न पातळी, किंमत आणि उत्पन्नाविषयीच्या ग्राहकांच्या अपेक्षा किंवा पर्यायी वस्तूच्या किमती, तसेच लोकसंख्येची रचना आणि त्यातील बदल किंवा लोकसंख्येचा आकार, तसेच ग्राहकांच्या गरजा किंवा ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल, अशा पद्धतीचं जे काही निर्धारक घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे कधी, गेल्या व्हिडिओमध्ये। तर आपण या व्हिडिओमध्ये मागणीचे प्रकार म्हणजे मागणीचा अर्थ म्हणजे मागणीचे जे काही संकल्पना आहे आणि मागणीचे निर्धारक घटक आहेत, ते निर्धारक घटक आपण काय केलेले आहेत, गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। आणि आज आपण मागणीचे प्रकार हे कोणकोणते आहेत आणि मागणीचे प्रकार कशावरून ठरतात किंवा मागणीचे प्रकार किती आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, आपण पहिला प्रकार मागणीचा किंमत मागणी। तर किंमत मागणी म्हणजे ही एक उत्पादन किंवा वस्तूच्या सेवेच्या विविध प्रमाणामध्ये केली जाते। म्हणजे जो ग्राहक खरेदी करण्याचा जो काही इच्छा किंवा त्याची विचारशक्ती असते त्यावेळेस किंमत मागणी केली जाते। म्हणजे संबंधित वस्तूच्या किमती या ग्राहकांच्या उत्पन्नाची जी काही पातळी किंवा ग्राहकांची पसंती किंवा इच्छाशक्ती म्हणतो आपण, यासारखे इतर घटक गृहीत धरल्यानंतर किंमत आणि वेळ या कालावधीमध्ये जर कोणताही बदल झालेला नसेल, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, इतर परिस्थिती कायम असताना किंमत ही मागणी आणि उत्पन्नाच्या वस्तू आणि सेवेच्या किमतीशी जेव्हा विपरीत परिणाम घडून येते, म्हणजे एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची किंमत ही वाढत असताना त्याची मागणी काय होते, कमी होते, आणि याचा उलट परिणाम काय होतो की किंमत जर ही उत्पादन किंवा वस्तूची किंमत ही कमी झाली तर मागणी काय होते, किंमत कमी झाली की मागणी काय होते, घटते। म्हणजे या दोन्हींचा जो काय आहे तो व्यस्त संबंध किंवा कार्यात्मक संबंध दर्शवतो। म्हणजे किमतीची मागणी ही काय असते, ग्राहकांच्या इच्छाशक्तीवर किंवा ग्राहकांच्या जे काही खरेदी शक्तीचं पाठबळ आहे त्याच्यावर अवलंबून असतं। म्हणजे इतर परिस्थिती जर कायम असेल तर किंमत मागणी ही ग्राहकांवर डिपेंड असते। तर पुढचा मुद्दा असा आहे की उत्पन्न मागणी। तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये लोकांच्या उत्पन्नामध्ये झालेल्या बदलाच्या प्रमाणाच्या मानानं मागणीमध्ये होणाऱ्या ज्या काय बदलाच्या प्रमाणास काय म्हटलं जातं, उत्पन्न मागणी असं म्हटलं जातं। म्हणजे अशी ही जी काय वस्तू आणि सेवेच्या विविध प्रमाणातील मागणी आहे ती इतर घटक स्थिर किंवा समान असेल तर उत्पन्नाच्या विविध स्तरावर खरेदी करण्याची काय असते, ग्राहकांचा हेतू असतो। म्हणजे सर्वसाधारणपणे निकृष्ट वस्तू म्हणजे आपण काय केले त्याला आपण गिफेन हे अर्थतज्ञ आहे, तर त्यांनी काय केले, निकृष्ट वस्तूंना गिफेन असं नाव दिलं। म्हणजे जी काही गिफेन वस्तू आहेत त्या वस्तू वगळता व्यक्तीच्या उत्पन्नात जर वाढ झाली तर वस्तू आणि सेवांची मागणी काय होते, वाढते, आणि व्यक्तीच्या उत्पन्नात जर घट झाले तर काय होतं, मागणीही घटत जाते। तर अशा पद्धतीनं आपल्याला उत्पन्न मागणी लक्षात येते। म्हणजे बघा, व्यक्तीचं उत्पन्न जर जास्त असेल आणि सोन्याचा भाव तिथं जास्त किंवा कमी झाला तरी तो सोन्याची खरेदी करू शकतो, आणि व्यक्तीचं उत्पन्न जर कमी असेल आणि सोन्याचं किंमत जर कमी झाली बाजारपेठेमध्ये तरीसुद्धा तो व्यक्ती किंवा ग्राहक काय करतो, सोन्याचे भाव जरी उतरले असले तरी उत्पन्न आपलं कमी असल्यामुळं ते सोने खरेदी करायला जाऊ शकत नाही। म्हणजे खरेदी करणे म्हणजेच उत्पन्नाची जी काय मागणी आहे किंवा जी काय वस्तू आणि सेवेची मागणी आहे तो तू करू शकत नाही। तर अशा पद्धतीनं उत्पन्न मागणी आपल्याला लक्षात येते। पुढचा मागणीचा प्रकार आहे की संयुक्त मागणी। तर विद्यार्थ्यांनो, इथं संयुक्त मागणी ही दोन किंवा अधिक वस्तू आणि सेवेसाठी काय केलेली असते, केली जाते। म्हणजे ही जी काय एकत्रितपणे वापरली जाते, म्हणजे संयुक्त मागणी एकत्रित, म्हणजे एखादी गोष्ट, आता ब्रेड आणि बटर, नुसतं आपण बटर खाऊ शकतो का, नाही,
त्याला आपण ब्रेड म्हणजे ब्रेड घेतल्यानंतर बटर ही दोन्ही म्हणजे उदाहरणार्थ चहा जर प्यायचा असेल तर आपण काय करतो चहा पावडर साखर दूध या ज्या काय गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इथं घेतो आणि मगच चहा पितो. किंवा दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे पेन किंवा शाई किंवा पेनामध्ये असणारी रिफिल म्हणजे नुसता आपण मोकळा पेन घेऊ शकतो का नाही म्हणजे पेन आणि शाई ही काय आहे दोन्ही संयुक्त आपण मागणी केलेली वस्तू आणि त्याच्या काय असतील त्या सेवा म्हणजे अशा वस्तूची मागणी काय असते प्रमाणानुसार बदलते. उदाहरणार्थ बघा मोटारीच्या मागणीत जर वाढ होण्याचा जो काही परिणाम आहे तो मागणीच्या प्रमाणावर सुद्धा वाढत असतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला संयुक्त मागणी लक्षात येते. तर पुढचा मागणीचा प्रकार आहे की वैयक्तिक मागणी. तर विद्यार्थ्यांनो ही बाजाराच्या म्हणजे ग्राहकांच्या संख्येवर अवलंबून असते. म्हणजे याच्यामध्ये बघा विभक्त मागणी म्हणजेच एखाद्या विशिष्ट ग्राहकाद्वारे दिलेल्या किमतीत दिलेल्या कालावधीत किंवा दिलेल्या किमतीवर एखाद्या वस्तू आणि सेवेची काय केलेली असते मागणी केलेली असते. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे बघा एका महिन्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा घरगुती तारखेची जी काय साखर उदाहरणार्थ सांगूया की साखर ही वैयक्तिक मागणी आहे आणि उत्पादन मागणी उत्पादनाची जी काय मागणी आहे ही उत्पादन किंमत आणि ग्राहकाचे उत्पन्न या त्याच्या आवडीनिवडी किंवा त्याच्या प्राधान्यामुळे जी काय प्रभावित होते. म्हणजे बाजारातील मागणी ही विशिष्ट उत्पादनावर विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादनाच्या सर्व ग्राहकांच्या वैयक्तिक मागणीची एकत्रित जी काय गोळाबेरीज केली जाते त्याला काय म्हटलं जातं की एकत्रित मागणी म्हणजे त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे वैयक्तिक मागणी ही एका महिन्यासाठी लागणारा जो काय किंवा एका आठवड्यासाठी त्याला वैयक्तिक ज्या काय वस्तू आणि सेवा लागतात त्याच्यासाठी केलेली मागणी ही वैयक्तिक मागणी असू शकते. म्हणजे बघा याच्यामध्ये आपल्याला सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस उन्हाळा पावसाळा हिवाळा अशा वेळेस काय होतो आपण की आता बघा उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण स्वेटर घेतो का नाही तर उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो म्हणजे जे काय उन्हाळ्याचे जे काय लागणारे एकदम कपडे असतील किंवा उन्हाळ्यात लागणारे गॉगल्स असतील अशा गोष्टींची आपण काय करतो मागणी करतो. किंवा पावसाळ्यामध्ये आपण काय करतो रेनकोट छत्री अशा गोष्टींची आपण काय करतो वैयक्तिक मागणी करतो. किंवा हिवाळ्यामध्ये आपण उन्हाळा असल्यासारखं आपण राहतो का नाही तर आपण काय करतो स्वेटर मफलर अशा वेगवेगळ्या उबदार अशा वस्तू आणि सेवांची काय करत असतो मागणी करत असतो. म्हणजे इथं आपल्याला वैयक्तिक मागणी ही काय असते की त्या ज्या त्या हवामानानुसार बदलत असते. म्हणजे तिथं इतर परिस्थिती कायम असते का नाही म्हणजे हवामानानुसार ती वैयक्तिक मागणी आपली बदलत असते. तर पूरक मागणी तर किंवा त्याला आपण तिरकस मागणी असं म्हणतो. तर ही तिरकस मागणी म्हणजे एक उदाहरणार्थ बघा आपल्याला जर एखाद्या वेळेस चहा आणि कॉफी या दोन्ही गोष्टी असतील तर आपण एकाच वेळी चहा आणि कॉफी पितो का किंवा आपल्याला जर आवडत असेल चहा आणि आपल्याला कॉफी आवडत नसेल तर आपण काय करतो फक्त म्हणजे जे आवडतं आहे तेच घेतो. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीची डिमांड करणार हे आपल्या तिरकस मागणीवर. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा की ज्यावेळेस तिरकस मागणी असते ती एकमेकांना जी काय पूरक असणाऱ्या वस्तूच्या बाबतीत ही मागणी येते. म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं पूरक मागणी ही काय असते की चहा जर आपल्याला प्यायचा असेल तर तीसुद्धा आपली पूरक मागणी असू शकते. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपल्याला पूरक मागणी ही काय असते व्यक्तीच्या आवडीनिवडी किंवा व्यक्तीच्या एखादी गोष्ट जर आपल्याला पूरक म्हणजे वस्तू आणि वस्तूच्या बाबतीत ही मागणी काय असते एकमेकांना जर पूरक असेल तर ती व्यक्ती काय करते तशी मागणी आपल्याला मागवते. म्हणजे एकमेकांना पूरक असणाऱ्या वस्तूच्या बाबतीत ही मागणी काय करते
ग्राहक काय करत असते, ती मागणी करत असते, म्हणजेच याला काय म्हणतो आपण, छेदक मागणीसुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो इथं आपण संयुक्त मागणी, वैयक्तिक मागणी, उत्पन्न मागणी, नंतर तिरकस किंवा पूरक मागणी आणि अशा पद्धतीनं ज्या काय मागणीचे प्रकार आहेत किंवा किंमत मागणी, हे मागणीचे प्रकार आपण वेगवेगळ्या इतर परिस्थिती कायम असताना असं गृहीत धरून वेगवेगळ्या ग्राहकांच्या इच्छेनुसार किंवा वेगवेगळ्या हवामानानुसार, हवामानाच्या बदलानुसार, ह्या बाजार किमतीनुसार काय होते, वस्तू आणि सेवांचं उत्पादन जसं असेल तसे परिस्थितीनुसार ह्या काय करतात, मागणीचे प्रकार आपल्याला दैनंदिन व्यवहारात बघायला मिळतात. तर अशा पद्धतीनं हे काय मागणीचे प्रकार आहेत, हे मागणीचे प्रकार आपल्याला इथं लक्षात आलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.